आरुषी तलवार हिचे आई वडील राजेश आणि नुपूर तलवार यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपल्या मुलीच्या आणि नौकराच्या खुना प्रकरणी काल सीबीआयच्या विशेष कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार या दोघांनाही दोषी ठरवलं होतं आणि आज त्यांच्या शिक्षेवर सुनावणी झाली. पुरावे नष्ट करण्याप्रकरणी 5 वर्षांचा तुरुंगवास, खोटी माहिती दिल्याप्रकरणी 1 वर्षांची शिक्षाही कोर्टाने जन्मठेपेबरोबर दिलेली आहे. कोर्टाच्या निकालाला अहमद अलाहाबाद हायकोर्टामध्ये आव्हान देण्याची तलवार तयारी करतायत आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा दासना जेलमध्ये झाली आहे. सेक्शन 302 आईपीसी में उम्र कैद की सजा सुनाई गई है. सेक्शन 201 आईपीसी में 5 साल की सजा सुनाई गई है और सेक्शन 203 आईपीसी में 1 साल की सजा सुनाई गई है. जुर्माना एक उसमें 10,000, 10,000 दोनों पर उसमें 302 में और 201 में 5,000, 203 में 2,000 ना देने की स्थिति में फिर और सजा 3 महीने और 5 साल इस तरीके से बढ़ाई जाएगी. The punishment is very correct. The talwars were charged under 302 IPC and in that it could be either death or life imprisonment. The CBI was saying it is rarest of the rare, but this is not rarest of the rare. It is not a premeditated murder. It was not a cold-blooded murder. It was on the spot, on grave provocation that Talwar and Nupur, they murdered their daughter. So when the judge has rightly given them life imprisonment, and in this case also it should be life imprisonment, that is 14 years, and not life imprisonment for life. Right.